अठ्ठावीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्याला मवियानं सुरुंग लावलाय कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव केला त्यामुळे आता भाजपला हा पराभव आगामी निवडणुकीच्या अनुषंगानेही महागात पडू शकतो याचा परिणाम तीन आमदारांवर होण्याची चिन्ह दिसत आहे कसं जाणून घेऊयात पुढील काही म्हणतात कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दहा हजार नऊशे पन्नास मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर विजय मिळवला या मतदारसंघात अठ्ठावीस वर्षानंतर भाजपचा पराभव झाला पुणे शहरात कसब्याशिवाय कोथरूड पर्वती शिवाजीनगर पुणे कंटोनमेंट हडपसर खडकवासला वडगाव शिरी हे मतदारसंघ असून इथं सध्या भाजपचे पाच राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून त्याऐवजी शिंदे फडणवीस सरकार आलं या सरकारच्या स्थापनेनंतर कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागले असल्याने जनतेचा कौल कोणाला आहे याची चाचपणी झाली त्यामध्ये कसब्यात महाविकास आघाडी तर चिंचवडमध्ये तिरंगी लढतीमुळे पुन्हा भाजपच्या बाजूने जनमत दिसून आलं पण आता या निमित्ताने आगामी विधानसभा दोन हजार चोवीसमधील विधानसभेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा निकालाची आकडेवारी पाहिली तर पर्वती आणि कोथरूडमधील भाजपचे आमदार सुरक्षित असल्याचं दिसून येतं तर तिकडे शिवाजीनगर पुणे कंटोन्मेंट खडकवासला या मतदारसंघात धोका असल्याचं स्पष्ट होतं हडपसर आणि वडगाव शेरी या दोन्ही जागा राष्ट्रवादीने पाच हजारांपेक्षा कमी फरकानं जिंकल्या असल्या तरी महाविकास आघाडीमुळे त्यांना फायदा होऊ शकतो असंही लक्षात येतं त्यामुळे आता कसब्याच्या पराभवानंतर भाजपच्या तीन मतदारसंघातील आमदारांसाठी ही धोक्याचीच घंटा म्हणावी लागेल असं असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल आपल्याला काय वाटतं कसब्याचा पराभवाचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार का आपली मतं कमेंट करून जरूर कळवा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका